का ते आज काय खास भेट काय आज ना मी खर तर सगळे सगळेजण आले तर मालवणी आमची काळे वाटाण्याची उसळ फेमस आहे जी आमच्याकडे अगदी कोकणातल्या लग्नात असतेच म्हणजे वडे आणि काळे वाटाण्याची उसळ वगैरे तर त्यामुळे मी आज ती केली आहे म्हणजे म्हणलं तुम्ही सगळे जेवायला येणार आणि मला जरा मालवणी फूड बनवायला आवडतं तसंही तर म्हंटल तुम्हाला जरा काही काय जणांना प्रत्येक जण मालवणी खातच असं नाही तर मी त्या दृष्टीने ती तयारी केली आहे म्हणजे आज तुमच्या हातची काळ्या वाटाची येस माझ्या हातची <laughs> काळ्या वाटण्याची <वत्तने> <laughs> उसळ घ्यायची कशी झाली तरी खावी लागणार <laughs> आज या निमित्ताने आम्ही आमच्या प्रेक्षकांना थेट तुमच्या किचन पर्यंत आणलेली येस yes, मला बरं वाटलं त्या निमित्ताने तुम्ही सगळे माझ्या किचन मध्ये आलात पाहिलात माझे प्रेक्षक मला बघतायत आणि आमचा हा दूरदर्शनचा सगळा स्टाफही आलाय मी आता त्यांना जेव्हा घालते तेवढा आपण थोडा ब्रेक घेऊया <laughs> इतकं खाऊ पिऊ घातलंय तुम्ही आम्हाला आमरस खाऊन मस्तपैकी झोपाव <laughs> पण खायला आणि खायला घालायला तुम्हाला आवडत खूप आवडतं खरंच आहे मला पाहुणे आलेले पण आवडतात एखाद दिवस कोणी आलं नाही तर मी म्हणजे असुकय झालं आज कोणीच कसं आपल्याकडे आलं नाही हे एवढं चुकल्या चुकल्यासारखं होतं एवढी सवय झाली या घराला खरं आणि रोजच म्हणजे काही मीटिंग असतात प्रोड्युसर्स येतात स्क्रिप्ट रिडिंग असतात त्यामुळे काही ना काही निमित्ताने सुरूच असते पण या सगळ्या प्रवासाला जी सुरुवात झाली ना खरी म्हणजे लहानपणची काही अशी एखादी आठवण आहे का की जेव्हा जाणवलं की आपण याच क्षेत्रात जाणार आहोत तसं मी सांगेन माझी आई म्हणजे मी अगदीच मिडल क्लास फॅमिलीत आले आई एक बीएमसी टीचर वडील टाटा मिलमध्ये इलेक्ट्रिक डिपार्टमेंटला सुपरवायझर तर आई मला अशी लॉकमध्ये ठेवायची कारण तिन्ही मोठी भावंडं आणि मला सांभाळायला कोणी नाही आणि काय तेव्हा परिस्थिती अशी नव्हती ती, ती चारही भावंडांना कि त्या पगारात भागवणं वगैरे तर मला लॉक करून जायची आणि सगळी भावंडं सकाळची शाळेत जायची म्हणजे दुपारची शाळा असायची मी त्या मधल्या वेळेत त्यावेळी रेडिओ वगैरे खूप असायचं ते रेडिओ लावणं डान्स करणं एक सक्त माझं सुरू असायचं म्हणजे त्या वयातही म्हणजे अगदी वयाच्या दुसरी तिसरीत असताना एवढ्या वयातही आणि अशा सांस्कृतिक कार्यक्रमात बरीच बक्षीस मिळायची कॉलनीतल्या आमच्या मी इथे गोरेगावला ज्या वसाहत राहत होते तिथेही मला बरीच बक्षिसं मिळायची असं खूप वाटायचं आणि एकदा मी वासुनाकाचे कादंबरीचे लेखक भाऊपदे यांच्या घरी गेले होते माझ्या आजोबांबरोबर बाबूराव मुंबरकर आणि त्यांनी मला सहज म्हटलं की अल का गाणं म्हणून दाखव तर मी अगदी गाणं म्हणून दाखवलं डान्स करून दाखवला जे लहान मुलं जनरली करतात तर त्यांनी म्हणजे ही एवढी मी वयाच्या सातव्या आठव्या वर्षाची गोष्ट आणि त्यांनी मला विचारलं तुला नाटकात काम आलं तर करशील का म्हटलं करेन ना अगदी म्हणजे मला असं वाटलंच नव्हतं कारण त्यांच्या कानावर एक आलं होतं की नटसम्राटमध्ये एक छोटी ठमी हवी आहे त्या वयाची हे त्यांना माहिती होतं आणि मग त्यांनी मला तिथे नेलं ह्याने मला तिथे नटसम्राटमध्ये मा माझी एंट्री झाली मी नटसम्राट या नाटकातली तिसरी ठमी म्हणजे मी काम केलं तेव्हा दत्ता भट होते डॉक्टर लागू आधी काम करायचे ओरिजिनल पण मी तिसरी ठमी कारण ठमीची उंची वाढली की ठमी बदलली जायची असं त्यामुळे मी सम्राट सहा झाले सहा झाले आणि मलाही वाटतं की मी माझ्या वयातही त्या वयवर्ष सात ते दहा मध्ये जवळजवळ अडीचशे प्रयोग केले नटसम्राटचे आणि त्यानंतर मी संध्या छाया त्यांचंच नाटक गोवा हिंदू असोसिएशनचं की विजया मेहता आणि माधव वाटवे होते त्यातही ती छोटी मुलगी नंदिता आरस मग तिच्या एक्झाम्स किंवा ती कुठे अशी गेली की मी ते शोज करायचे तर त्यामुळे मलाही त्याचेही जवळजवळ ऐंशी शोज केले तर म्हणजे पूर्ण पाठिंबा अगदी वडील जरा विरोधात होते की या इंडस्ट्रीत नको आपली मुलगी कारण या इंडस्ट्रीत गेलं की बिघडणं वगैरे असं जरा त्यांच्याही हो डोक्यात होतं पण जेव्हा ते ऍक्च्युअली यायला लागले शोज ना वगैरे तेव्हा त्यांना कळलं की माणसं सगळे चांगले आहेत शेवटी आणि त्यांनी सपोर्ट करायला सुरुवात केली मला आठवते आणि मी दौऱ्यांवर वगैरे त्या सगळ्या जणी म्हणजे शांता जोग होत्या सुनंदा वर्तक विजया धनेश्वर या सगळ्यांची मी नावं लता जुकर या सगळ्यांची नावं मी विसरू शकत नाही की या लोकांनी मला खूप सांभाळलं वेडा वृंदावन केलं तेव्हा नयनतारा मी नाव घे नयनताईनी पण माझी खूप काळजी घेतली की अगदी मी अजूनही ते लोक भेटले की एक वेगळंच वाटतं की जुन्या आठवणी आठवतात चाइल्ड आर्टिस्ट म्हणून एक वेगळीच आणि वेगळी काळजी पूर्ण ग्रुपच लाड करायचं पण माझ्या आईने ना मला एक मी म्हणेन की मी जमिनीवर राहण्याचं कारण माझी आई आहे ती दरवेळी मला अशी धाकत ठेवायची की तुझं हे म्हणजे आमचं घर तुझ्यावर नाहीये तू काय डोक्यात कुठे हवा जाऊ देऊ नकोस की तू काय आहेस म्हणून आहे तू नीट काम करतेस म्हणून आम्ही करू देतोय तू कुठेही तुझं पाऊल चुकलेलं वाटलं किंवा काही वाटलं तर मी तुला काम करू देणार नाही म्हणजे अशी माझी आई आहे की त्यामुळे माझं करिअर व्यवस्थित झालं माझ्या आईमुळे त्यावेळी चाइल्ड आर्टिस्ट म्हणून लाड झाले पहिली फिल्म केली चक्र स्मिता पाटील नसरुद्दीन शाह म्हणजे माझं छोटंसं काम होतं दोन मिनिटाचं हिंदी, हिंदी होती त्याला नॅशनल अवॉर्ड स्मिता पाटीलला पण मिळालं होतं पण स्मिता पाटील माझी आवडती अभिनेत्री आणि मी मध्ये होते तेव्हा आणि मला माहिती मार्चमध्ये एक्झाम आणि जानेवारीला शूट होतं <laughs> तर माझ्या आई म्हणत होती अगं परीक्षा तोंडावर आली नको मी म्हटलं नाही असू दे म्हणजे माझं काम आता लोक मला ओळखतात की ती अलका आहे म्हणून कारण अगदीच दोन मिनिटाचा रोल रणजित चौधरी असे खूप मोठमोठे आर्टिस्ट होते त्याच्यात आणि मला त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली मी सेटवर काम नसेल तेव्हा अभ्यास करत बसायची oh, पण okay. स्मिता पाटील असले तर मी हलायचे नाही तिथून त्यांचे शॉर्ट बघत बसायचे मला एवढ्या म्हणजे स्विच ऑन अँड स्विच ऑफ ऍक्ट्रेस आणि त्या तर तेव्हा दिवसा कुठलं तरी शूट करत होत्या नाईटला चक्रच शूट करत होत्या पण कॅमेरा ऑन झाला की वाटायचंच नाही की ही बाई एवढी बिझी आहे एवढं काम करते आणि डाऊन टू दी अर्थ मी ते म्हणते डाऊन टू दी अर्थ कसं माणसा नाही हे मी था था। स्मिता पाटील पाहिलं कारण खूप त्यावेळी काम केलं होतं मी आणि माझ्याही स्टॉपला उभ्या होतो तर मला आठवतंय स्मिता पाटीलनी गाडी थांबवली आणि था। ती नंतर आली पॅकअप झाल्यावर आम्ही पहाटे उभ्या होतो दोघी बस साठी तर तिने गाडी थांबवून मला त्या गाडीत बसवलं आणि दादर स्टेशनला सोडलं तिला काही अडलेलं नव्हतं या गोष्टी करण्याचं एवढी मोठी अभिनेत्री होती तर या गोष्टी शिकण्यासारख्या असतात की तुम्ही कसं वागावं नवीन कलाकाराशी किंवा कोणाशी पण मला टालक ते आज स्मिता ते आठवलं आठवलं मला थोडस हे झालं नक्कीच नक्कीच आणि मला वाटतं ते हे सुद्धा एक प्रकारचे संस्कार असतात आणि आज ते तुम्ही घेताय म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्या सहकलाकारांबरोबर असंच वागता याचे आमच्यापर्यंत हो तो प्रतिसाद पोहोचत नाही मला असं वाटतं आपण कधीतरी नवीन होतोय आठवावं कोणाशीही वागताना की बरुण। मी कोणतरी आहे वगैरे झालं तर कधी तुम्ही कोणाशी जुळवूनच घेऊ शकत नाही हे नवीन जनरेशन आले तरी आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपलेही कधीतरी ते दिवस होते तर तुमची मैत्री सगळ्यांशी लगेच होते खरंच अल का ती स्मिता एक मोठी नटी मोठी अभिनेत्री खऱ्या अर्थाने आज आपल्या बरोबर नाही पण एक वारसा जो आहे तो चालू आहे पण प्रेक्षक जे आहेत ते कसे भेटले म्हणजे एखादा प्रेक्षक असतो की जो तुमचा खूप मोठा चाहता असतो आणि मग तो तुम्हाला वाटेत अडवतो वगैरे तर असे अनुभव आले का हे खूपच येतात आता बऱ्याच नाही येतातच आणि बाहेरगावी तर जरा जास्त येतात आताही म्हणजे मुंबईत फिरताना कोणी असं त्रास देत नाही पण जवळ न तुमचं त्यातलं काम खूप आवडलं किंवा तुमची ती मुलाखत खूप आवडली असं सांगणारे खूप भेटतात आणि त्याचा आनंद होतो आणि ते कौतुकाने येऊन सांगतात तर आपण निदान त्यांच्याशी नीट त्यांना रिस्पॉन्स देणं त्यांची आपल्याकडनं एवढीच अपेक्षा असते काही नसते तर तुमचं शेवटी बोलणं कसं आहे आणि समोरच्याला तुम्ही कसं ट्रीट करताय हे खूप काउंट होतं आणि त्यांचा प्रेम आहे प्रेम आहे म्हणजे मला प्रेक्षकांचं सांगितलं मी देवीचे रोल खूप केले उत्तर आहे आणि मी काळूबाई अरुण कचरेने मला जेव्हा काळूबाईसाठी घेतलं तर तसा रोल तो लेंथवाईज खूप नव्हता की देवी चमत्कार मग ती मानव रूपात येते आणि काय काय करते वगैरे तर मला तेव्हा असं वाटलं की काय असं पण एक तर माझी ती इमेज So, सोशल अशी इमेज वगैरे तर मी जेव्हा तू गेटअप केला आणि बाहेर आले कराडला मी शूट करत होतो ते एक एवढी वयस्कर बाई आली आणि मला नमस्कार केला त्याने एवढं ऑकवर्ड झालं म्हणजे ते देवीच्या रूपातही मला पाहिल्यावर त्यांना आणि मग त्याच्यानंतर मी जवळजवळ पाच सहा देवीचे सिनेमे केले शेवटी मी म्हटलं नाही नाही आता मी काय देवीचे रोल्स करत नाही म्हणजे एवढा मला त्या गोष्टीचा कड्डा आला म्हणजे लोक विसरून पण जातात की शेवटी हे माणूस आहेत असे अनुभव खूप येतात चांगले आणि त्या भूमिकेत तुम्हाला ते पाहतात अगदी मी एक अजून म्हणून सांगेन की मी पहिला अवॉर्ड जेव्हा मला मिळालं तेव्हा मी एकोणीस वर्ष जे होते महाराष्ट्र शासनाचं स्त्रीधन या सिनेमाचं आणि मी जेव्हा ह्या वयाची मुलगी म्हणजे मी मिडीज वगैरे असंच घालायचे मी मिडी वगैरे घालून गेलेली आणि ते पण शॉर्ट वगैरे नाही स्टेजवर मी त्याच्यात अवॉर्ड घ्यायला गेले तर मला एवढं खरमरीत पत्र घरी आलं की एका मराठी अभिनेत्रीला शुभत का मिढी घालून अवॉर्ड घ्यायला जाणं माझं वय पाहिलं तर ते तसं होतं पण मग माझ्या लक्षात मी ठरवलं आयुष्यात की कधीही कार्यक्रमाला जाताना साडीतच जावं मग मी एकोणीसाव्या वर्षानंतर लगेच कार्यक्रमांमध्ये मा पण का होईना साडीतच सा <laughs> इमेज घेऊनच पण मला वाटतं हेच प्रेक्षकांचं जे प्रेम आहे तेच प्रेम आज या कार्यक्रमात आहोत अच्छा हा कसं काय ते आम्ही एका चाहतीला तुमच्या खास तुमच्या भेटीला आणले हो सीमाताई आहेत आपल्या बरोबर सीमा सीमाताई या ना हॅलो आहे <laughs> <थी> सीमाताई <laughs> तुमची खूप मोठी चाहती आहे थँक्यू व्हेरी मच मला माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नाही की मी आज तुमच्या समोर माय प्लेजर मोस्ट ऑफ द फिल्म मध्ये तुम्ही नायका प्रधान रोल्स केले तर मला असं विचारायचं की तुम्हाला खलनायकेचा रोल ऑफर झाला का किंवा तुम्हाला करायला आवडेल <laughs> <वाँ। laughs> <laughs> मला खलनायकाचे रोल मी आत्ताच एक शूट केलंय आणि मी के अगदी ललिता पवार टाईप सासूचा रोल <laughs> केलाय तर मी त्या निर्मात्यांना म्हटलं तुम्ही मला किंवा डिरेक्टर कसं काय घेते या रोलसाठी <laughs> तर ते म्हणाले रे आम्हाला विश्वास आहे की तू चांगला करशील म्हटलं मी चांगला करेन एक ऍक्ट्रेस म्हणून मला चॅलेंज आहे पण लोक किती स्वीकारतील ही मला खरंच अजूनही भीती वाटते फिल्म आता कम्प्लीट आता मी त्या शूटच्या लास्ट शेड्यूलला चालले परवापासून तर मला एवढी भीती वाटते की काय मी ती लोकांना कसं वाटेल मी खूप टिपिकल सासू केली आहे एकदम वगैरे पण माहीत नाही मला आवडेल म्हणजे आणि आता मला एक कधी विचारला निगेटिव्ह रोल म्हटलं मी नक्कीच करेन तर मला एक चॅलेंजेस आहेत की अशा पद्धतीच्या भूमिका मिळणं कुठेतरी समाधान होतं मी आयुष्यभर मार खाल्ला आता मी करेन बरोबर येस अगदी थँक्यू सो मच येस थँक्स यू मला सांगायला खूप आनंद वाटतो की मी ताईंची खूप फॅन आहे फ्रॉम माहेरची साडी लेक चाली सासरला मी माझ्या घरातल्यांनी आणि आम्ही खूप दा बघितलेला हा पिक्चर आहे जो घरच्यांनी आम्हाला अलाउड केलेला हा पिक्चर बघायला आमच्या लहानपणी अलका ताई ही जशी चाहती आज तुम्हाला प्रत्यक्ष भेटली तसे आपले अनेक प्रेक्षक तुम्हाला प्रत्यक्ष बघतायत मला असं वाटतं की जत्रांमधनं तुम्ही चित्रपट न्यायचा असं आम्ही ऐकलं होतं नेमकं काय होतं ते निर्माते म्हणून जातच होते जसं बुकिंगच्या आत आता आपण जातो तसं मी बुकिंग असायचं आणि त्या जाळीच्या आत मी असायचे आणि तिथून मी प्रेक्षकांना माझे सही केलेले फोटो द्यायचे तिकीट द्यायला वेगळी माणसं असायची आणि मी फक्त सगळे सई केलेले फोटो प्रिंट आउट करून घेतले होते आणि ते मी माझ्या प्रेक्षकांना तिकीटांबरोबर भेट म्हणून देत होते आणि खूप चांगला अनुभव होता एवढ्या महिला यायच्या आणि वेगवेगळे अनुभव असे बरेच आले मी माझ्या एका मैत्रिणीचा उल्लेख करेन मोहिनी पटेल जिला मी प्रेमाने सगळे मोना म्हणतो की ती हे सगळं सांभाळते ती योगायोगाने आज इथे उपस्थित आहे मी मुद्दामून प्रेक्षकांची तिची ओळख करून देते नक्की मोना इकडे ही माझी मैत्रीण आणि आमच्या सगळ्या जत्रेबद्दल मी जे सांगितलं सगळं ती सांभाळते मोना मोहिनी पटेल पण एकदम डॅशिंग आहे एवढा त्या सगळं सांभाळते आणि आयुष्यात अशी प्रामाणिक माणसं खूप कमी मिळतात अशी मोना मला मिळालेली एक आयुष्यातली साथीदार आहे खूप छान आणि खरं म्हणजे यात्रेत मी यांच्यामुळे गेला आणि यांच्यामुळे मला सगळे देवदर्शन कोणी जात नाही खरं खूपच दर्शन ते <laughs> 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 असंच एक नातं तुम्ही जोडलं नव्याने म्हणजे त्यावेळेला जेव्हा लग्न झालं आणि समीर आठले यांच्या बरोबर तुम्ही या घरात आलात हे नवं नातं जोडल्यानंतर त्याच्यानंतरच्या खूप ऍडजस्टमेंट असतात म्हणजे नेहमी आपण त्याला तडजोड वगैरे म्हणतो तर तुम्हाला नेमकं काय वाटतंय नाही मला तडजोड करावीच लागली नाही कधी एक तर मी त्याचं क्रेडिट माझ्या सासू सासऱ्यांना पण देईन माझ्या म्हणजे मिस्टरांना म्हणजे समीरला देईन माझ्या माहेरच्या माझ्या बहिणीला देईन जी बहीण माझ्याबरोबर कायम असते पण आता आपण एवढा सगळा उल्लेख करतोय तर समीर आहेत कुठे हो समीर शूटिंगला गेले पण एवढ्यात येईलच मला वाटतं तो एवढ्यात तो पोचायला हवा तर माझ्या सगळ्याच फॅमिलीशी भेट होईल त्यामुळे yes. प्रेक्षकांची आणि सगळ्यांशी आणि आपण त्यांच्याशी गप्पा मारूया त्यांनाही विचारूया तुमच्या करिअर बद्दल त्यांना काय वाटलं नक्कीच उत्तर मी आणि सगळ्या प्रेक्षकांना माझ्या फॅमिलीशी ओळख करून देते आ, समीर आटले माझे पती आ, आई ही आमची म्हणजे माझ्या सासूबाई माझी मोठी लेख ईशानी आणि माझी धाकटी लेख कस्तुरी आ, समीर मला तर हे विचारायचं की नेहमी तुम्ही कॅमेऱ्याच्या मागे असता आणि अलका ते कॅमेऱ्याच्या पुढे असतात तर हे जे रिलेशन आहे हे कसं सुरू झालं हे hey, इनफॅक्ट अलकानीच पुढाकार घेतला म्हणून सुरू झालं नाही <laughs> 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 म्हणजे काय झालं आम्ही समीर असिस्टंट तेव्हा सूर्यकांत लवंदेन बरोबर काम करत होता आम्ही नवीन नवीन सगळ्या हळूहळू कसा खूप मोठा ग्रुप होता आणि मग <laughs> ते सगळे आपण एलिमिनेट करत जातो आणि आम्ही दोघंच राहिलो तसं झालं आणि कळत होतं एकमेकांना नजरेत कळत होतं की एकमेकांना एक आवडतोय प्रेम करतोय सगळं कर डोळ्यात दिसत होतं पण समीरलाही विचारण्याचं कधी असं झालं नाही धाडच नाही झालं शेवटी म्हटलं आणि हळूहळू आम्ही दोघं फिरायलाही लागलो म्हटलं आता असं काय फिरतो माझ्या विचारणं नाही म्हटलं अरे असं कसं फिरायचं माझी आई तर नाही नाही लगेच लग्न करून मोकळं व्हायचं वगैरे म्हटलं अरे विचार तरी येतं तरी लग्न लग्न करणार का असं करत झालं आणि समीरच्या आईने मला सांग आठवते समीरला सांगितलं की तुमच्या आयुष्याचा अभिमान होऊ देऊ नकोस कारण अलका पडद्यावरची अभिनेत्री आहे तू पडद्यामागचा एक टेक्निशियन आहे पण समीरने ते समजून घेतलं आणि आम्ही आमच्या दोघात ते कधी इगो आणू दिले नाही आम्ही कटाक्षाने टाळतो की कुठे असं होऊ नये ते क्लॅशेस होऊ नये एक प्रोफेशनल म्हणून दोघंही वागतो आणि मी माझ्या कार्यक्रमानं उत्तर समीरला कधी आग्रह करत नाही कारण थोडं सेंटर ऑफ अट्रॅक्शन बऱ्याच वेळा ॲक्टर्स असतात तर मला असं वाटत की माझा नवरा कुठेतरी मागे राहावं मी त्या उघात मला प्रेक्षकांबरोबर राहावं लागतं कधी कधी पण मी समीरच्या कार्यक्रमाने आवर्जून जाते मला आवडतात त्याच्या फिल्म्स बघायला त्याचं काम आवडतं मला एखादा सिनेमा आवडला तर मी पण त्याला तेवढंच सांगते पण अशा पद्धतीने ते आतापर्यंत झालंय भांडण झालं तर म्हणजे आमच्या भांडणाचं कसं असतं अबोला असतो आताही तो थोडा रागवनच येत नव्हता बऱ्याच वेळा म्हणजे मी खरं सांगते तर असं असतं ते थोडासा अबोला असतो पण त्यातही आहे एकमेकांना समजून घेतो आणि समीरचं मी एक प्लस पॉईंट सांगेन की त्यांनी कधीही मला कुठल्या गोष्टीत अडवलेलं नाही की हे काम तू कर चांगलंय असं का करतेस का सोडतेस असं म्हणजे तो एनकरेज करत असतो मला प्रत्येक आणि सगळ्या कामात तुम्हाला एकमेकांची मदत जी आहे ती पण खूप खूप होते आणि आज या दोघी काय करतात ईशानी आता कमर्शियल पायलट होती ती आता सम सप्टेंबरमध्ये एसला फ्लोरिडाला जाईल फ्लाइंगसाठी आता तिने एक्झाम्स इथून दिल्या आणि कस्तुरी आता टेन्थला आहे तिचं अजून तिने काही नक्की ठरवलं नाही आता ती बी डी एस व्हायचं म्हणते तर बघू आता दहावी झाल्यावर तिचं ॲक्च्युअल ती काय ठरवते समीर खरं तर आता अलकाताईंनी सांगितलं त्याप्रमाणे ती एक वेगळी सुरुवात झाली पण अभिनेत्री म्हणून अलकातेंबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं त्यांच्या अभिनयाबद्दल आणि त्यांचा एखादा आवडता रोल आता आवडता रोल म्हणजे आता मी एक सिनेमा केला होता तुझं माझं जमीन त्याच्यामध्ये एक म्हणजे मला आवडलेलं अलकाचं ते कॅरेक्टर होतं म्हणजे नॉर्मली कसं आहे मी सिनेमा करतो टेक्निकल टर्म्समध्ये जेवढं करेक्शन वगैरे 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 जे काय असेल तेवढ्या पुरतं मी जातो ते सगळं झालं की माझा सिनेमाशी संबंध पण तो सिनेमा मी कमीत कमी सात ते आठ वेळा बघितला असेल हां ॲज अ ऑडियन्स म्हणजे सगळे प्रोसेस माझ्या संपल्यानंतर सुद्धा ज्याला कॉपी निघाली त्यावेळेला सात ते आठ वेळा मी आवर्जून बघितला म्हणजे खरीच परिस्थिती असं आहे की तुझं माझं जमिन असं नाही ना होऊ सेकंड पण घरात फॅमिली मेंबर म्हणून एक बायको म्हणून त्या कशा आहेत बायको म्हणून तर आता एक तर डिक्टेटर आहे आमच्या घरातले डिक्टेटर आहे म्हणजे आम्हीच तो हक्क तिला दिलेला आहे कारण मोस्ट ऑफ द टाइम मी बाहेरच असतो आणि जी बायको हवी होती तशी आहे लहानांमध्ये लहान मोठ्यांमध्ये मोठी आणि सगळ्या जबाबदाऱ्या ती समर्थपणे पेलते म्हणून तर मी जवळ से जे काय झाले असतील आणि एक ओळख करून द्यायची राहिली या यांच्या बद्दल की मी मगाशी सांगत होते की ज्या स्त्रीने मला पाठिंबा दिला घरात की त्याच्याशिवाय आपण काही करू शकत नाही त्या माझ्या सासूबाई आई नमस्कार करा सगळ्यांना त्यांची आता प्रेक्षक मे मेमरी गेलेली आहे एक लहान मुलासारख्या त्या झाल्या आहेत पण तरी त्या अजूनही म्हणजे आम्ही त्यांचं हे विसरू शकत नाही समीरला पण त्याने कॅमेरामॅन होण्यामागे खूप मोठा त्यांचा पाठिंबा आहे आणि एक सून म्हणून पण मुलीसारखं त्यांनी माझ्यावर प्रेम केलं ईशानी तू आता पायलट होणार आहेस खरंच ऐकून खूप बरं वाटलं एक वेगळं करिअर तू निवडलंस पण याच्या मागे सुद्धा आईचा कितपत सपोर्ट आहे आई बाबा दोघांनी मला खूप सपोर्ट केला म्हणजे त्यांनी मला सांगितलेलंच की तुला हवं बर ते कर म्हणजे काहीच रिस्ट्रिक्शन नाही आणि जेव्हा मी त्यांना सांगितलं पायलट होणार मम्मीने माझ्या टेन्थ नंतर माझ्याबरोबर आली जे पायलट आहेत एक्सपिरियन्स सगळ्यांकडे आम्ही सगळ्यांना विचारलं की कसा प्रोसेस सुरू करायची सगळ्यांकडे गेलो आणि तिने मला नेहमी सपोर्ट केलं मी कुठले सांगितले मला हे क्लासेस नाही आवडले मला बदलायचे आहेत तर ती कधीच नाही की हा तुझं चांगलं होणार आहे तू करणार आहे मी तुला त्याच्यात सपोर्ट करते शी इज व्हेरी सपोर्टेव पण जेव्हा आई काम करत होती म्हणजे चित्रपटात आई पण काम करते बाबा पण काम करतात त्यामुळे आई बाबा दोघंही मला मिळाले नाहीत अशी एक लहान मुलांची त्या सगळ्या घरातली एक खंत असते तशी कधी तुला वाटली का असं खरं तर मला कधीच वाटलं नाही की आई बाबा दोघही म्हणजे खूप महिनोन महिने बाहेर असायचं पण कॉन्स्टंटली घरी फोन करणं हो किंवा काय अभ्यास सुरू आहे माझ्या टीचर्सना येऊन भेटणं सगळं दोघांनी केलं माझे बर्थडेज असतील माझे काही स्पेशल दिवस असतील डे mm. ते जेव्हा असायचे कधीच असं झालं नाही की खूप कंटाळले किंवा आले नाही नेहमी नेहमी सगळीकडे असायचे जेव्हा मला त्यांची खरंच गरज होती आज तू तु तुझं तु तु करिअर निवडतीयस no. तेव्हा तुला आईचं करिअर नेमकं कसं वाटतंय मला खरं सांगायचं तर थोड्या अजून वर्षांनी मला हिच्यासारखंच व्हायला खूप आवडेल जसं ती तिचं घर जसं सांभाळते बाहेरचं करिअर जसं सांभाळते ती घरी काहीही कमी पडू देत नाही एक आई किंवा सून किंवा बायको म्हणून कधीच तिने असं आम्हाला कधीच कधी जाणवलं नाही की तर मला पण असंच व्हायला आवडेल खरं <laughs> आई पडद्यावर जशी आहे तशीच घरी आहे का खरं सांगू तर अशी, अशी ती बिलकुल आहे जशी ती पडद्यावर रडते तेवढीच ती घरी स्ट्रॉंग आहे अशी खमकी आहे ती ती आम्हाला पण हेच शिकवते की कधी रडू नका म्हणजे डिसिजन एकदम स्ट्रॉंग व्हा तर ती बिलकुल तशी नाहीये तिच्यात खूप डिफरन्स आहे घरी आणि असं पडद्यावर त्यामुळे आई nice. मला आईचा खूप अभिमान वाटतो वा ग्रेट मला वाटतं अलकाती हे यश आहे तुमचं खरं अर्थ अलकाता पूर्ण तुमच्या कुटुंबाबरोबर सुद्धा गप्पा मारताना खूप मजा आली खरंच आहे आणि माझ्या कुटुंबालाही माझ्या प्रेक्षकांना भेटता आलं किंवा प्रेक्षकांनाही माझ्या पूर्ण फॅमिलीला पाहता आलं आणि मला प्रेक्षकांना एवढंच सांगायचं की ज्या ज्या घरात अशा स्त्रिया आहेत तर पूर्ण फॅमिलीने हा पाठिंबा दिल्याशिवाय स्त्री कुठलंही क्षेत्र काबीज करू शकत नाही हे माझं उदाहरण मी तुम्हाला दिलं आहे की खरंच माझ्या मुली माझे पती माझ्या सासूबाई सगळे माझ्या पाठीशी होते म्हणून माझं करिअर आत्तापर्यंत व्यवस्थित सुरू आहे सुरू राहील पुढेही आम्ही एकत्र एक प्रोजेक्ट करतोय धनगरवाडा आमचं स्वतःचं प्रॉडक्शन आहे मी माझी बहीण शिल्पा मसूरकर निर्माते आहोत आणि समीर आठले पहिल्यांदा त्या फिल्मचं डिरेक्शन करत <laughs> यापुढेही तुमच्यावर असंच प्रेम प्रेक्षकही करत राहतील आणि तुमच्या कुटुंबाचं प्रेम तुमच्याबरोबर आहेच थँक्यू व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच